ई गव्हर्नन्स अंतर्गत संचमान्यता व नवीन शिक्षक भरती प्रणालीच्या वेब ॲप्लिकेशनचे सिक्युरिटी ऑडिट देयक अदा करण्याबाबत हा शासन निर्णय 22 फेब्रुवारी 2023 रोजीचा, तर यामध्ये प्रस्तावना करण्यात आलेली आहे. ई गव्हर्नन्स अंतर्गत शालेय शिक्षण विभागातील विविध ॲप्लिकेशन पोर्टल तयार केले आहेत. सदर ॲप्लिकेशन पोर्टल सुरू करण्याआधी त्याचे सिक्युरिटी ऑडिट सायबर क्यू कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून करून घेण्यात आले आहे. त्यानुसार संच मान्यता व नवीन शिक्षक भरती प्रणालीच्या वेब ॲप्लिकेशनचे सिक्युरिटी ऑडिटचे देयक आयुक्त शिक्षण यांनी संदर्भाधीन पत्रान्वय सादर केले आहे. त्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कामापोटी 156,772 म्हणजेच 156,772 रुपये इतका निधी कंपनीला वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय उपरोक्त सिक्युरिटी ऑडिटच्या कामासाठी देय 156,772 इतका निधी वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. देयकाचा तपशील विभागाच्या ई गव्हर्नन्स अंतर्गत सुरू असलेल्या संच मान्यता व नवीन शिक्षक भरतीच्या पोर्टलच्या वेब ॲप्लिकेशनचे सिक्युरिटी ऑडिट या कामापोटी सायबर क्यू कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून सादर देयक भागविणे. देयकाची रक्कम 156,772. सदरचा खर्च मागणी क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेला आहे, E22202 सर्वसाधारण शिक्षक. तर थोडक्यात यावरून स्पष्ट होतं आहे की हे जे पत्र निर्गमित केलेलं आहे कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्याकडून, म्हणजेच सर्व आता जे काही शिक्षक भरती होणार आहे आणि त्याचसोबत संच मान्यता जी होत असते, ही संच मान्यता आणि शिक्षक भरतीकरिता जे वेब ॲप्लिकेशन पोर्टल तयार करण्यात आलेले आहे, तर त्यामार्फत आता यापुढं शिक्षक भरती आणि संच मान्यता पोर्टलमार्फत होणार आहे.